मी बिल्डिंग नंबर 10 राहते. माझं नाव तेजश्री गणेश सावंत आणि आम्ही हा फ्लॅट घेतला आहे 2019. आम्ही पजेशन घेतलं आहे 2021 अंदाजे. आणि त्याच्यानंतर एक वर्ष बऱ्यापैकी पाणी होतं. त्याच्यानंतर या जसं नवीन नवीन यांचे प्रोजेक्ट्स यायला लागले, पाणी कमी व्हायला लागलं. याच्या आधीही आम्ही बरेचसे आंदोलन केलेले आहेत. बरेचसे वेळा आम्ही त्यांच्याशी बोलायचा प्रयत्न केला आहे. आम्हाला तो तेवढ्यापुरतं फक्त पाणी मिळतं किंवा आश्वासन मिळतं की पाणी देणार आहोत आम्ही तुम्हाला. दिलंही जातं थोड्या दिवसांसाठी आणि परत पहिले पाडे 55 होऊन जातात. आत्ता पण आम्ही आज जेव्हा आलो होतो बिल्डरशी चर्चा करायला, त्या दिवशी त्यांनी आम्हाला आतमध्ये येऊ दिलं नाही. त्यांनी त्यांचे बाउन्सर बोलवले, पोलिसांना बोलवलं. काय गरज आहे? आम्ही फक्त बोलायला आलो होतो ना. आम्ही आमचा प्रश्न मांडायला आलो होतो. तुम्हाला काय वाटलं आम्ही दगडफेक करणार आहे, आम्ही मारामाऱ्या करणार आहे? म्हणजे सामान्य माणसांनी बोलायचंही नाही, त्याचे प्रश्नही नाही मांडायचे. तुम्ही पोलिसांना बोला ना, पोलीस आम्हाला कायदा शिकवणार की आम्ही तुमच्यावरती केस टाकू. का टाकणार केस? आम्ही 70,000 फ्लॅट घेतले, 70 लाखाचे फ्लॅट घेतलेत. करोडोनी बाकीच्या लोकांनी रिसेलमध्ये पण घेतलेत फ्लॅट. त्यांनी काय हे दिवस बघायला घेतलेत का की 2 तास पण पाणी नाही येणार? दिवसात काही काही दिवस तर 2-2 दिवस पाणी नाही येत. आणि यांच्याकडे यांनी आश्वासनं दिलं की STP पाणी वाचवायला STP लावणार, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलार सोलार वॉटर हे करणार होते. एकही गोष्ट चालू नाही याच्यातली. STP मध्ये पाणी एवढं घाण येतं की लोक बादल्यांनी पाणी होतात, फ्लशमध्ये फ्लश करत नाही आहे लोक. रेन वॉटर हार्वेस्टिंग कुठे गेलं? का नाही झालं? आता 2 वर्षामध्ये पडतोय ना पाऊस, मग करा. कुठे गेली ती सोय? सोलार वॉटर का नाही येते आम्हाला? मग हे एवढ्या सगळ्या अम्युनिटीज फक्त दाखवायला होत्या का? आणि प्रत्यक्षात तर एक पण अम्युनिटी नाही.